जगलास तर असा जग की कुणालाही हेवा वाटावा, मग हरलास तरी हरकत नाही, पण तुझा पराभव नवा वाटावा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मानवी जीवनात ग्रंथांचे असणारे महत्त्व, वाचनाचे असणारे महत्त्व आपण समजून घेणार आहो। एक पुस्तक आयुष्याला कलाटणी देऊ शकतं, एक पान संपूर्ण आयुष्य बदलू शकतं, आणि एक वाक्य आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं। इतकी ताकद ग्रंथांमध्ये आहे, वाचनामध्ये आहे। आपण असे समजतो की श्रीमंत माणसेच वाचन करतात, पण खरे हे आहे की वाचणारेच श्रीमंत होतात। म्हणून तर म्हणतात वाचाल तर वाचाल। मित्रांनो, मानवी जीवन नौका सुखदुःखांच्या लहरीवर हेलकावे खात असते। या सुखदुःखातून ग्रंथच माणसाला तारून नेतात। भवसागरात हेलकावे खाणाऱ्या माणसाला इच्छित स्थळी नेणारे जहाज म्हणजे ग्रंथ होय, असे जगप्रसिद्ध लेखिका हेलन केलर यांनी म्हणून ठेवले आहे। त्यात फार मोठा अर्थ सामावलेला आहे। माणसाला किनाऱ्यावर पोहोचवण्याचं काम ग्रंथ करतात। आंगल राजवटीत भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य टिळक जेव्हा मंडालेच्या तुरुंगात होते, तेव्हा त्यांनी म्हटले होते, मी नरकात सुद्धा उत्तम पुस्तकांचे स्वागत करीन, कारण मी पुस्तकांचे सामर्थ्य जाणतो। मित्रांनो, पुस्तकांमध्ये आपल्या सुखदुःखाला विसर पाडण्याची ताकद आहे। तुम्हाला विरंगुळा देण्याचे काम ग्रंथ करतात। पुस्तकांचे सामर्थ्य जाणणाऱ्यांनी पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित करून ठेवले आहे। त्यात ऑस्टिन फेलप्स यांचे नावही गौरवाने घेतले जाते। ते तर म्हणतात वेअर द ओल्ड क्लॉथ बट बाय अ न्यू बुक, तुम्ही जुने कपडे वापरा पण एक नवीन पुस्तक तरी खरेदी करा। या पुस्तकांचे महत्त्व जाणणारे असे हे ऑस्टिन फेलप्स। जगदविख्यात अजरामर असे साहित्य रचणारे विल्यम शेक्सपियर। विल्यम शेक्सपियर यांच्या संदर्भात ब्रिटनमधील लोकमत आहे, आम्ही साम्राज्य सोडू पण शेक्सपियर वाचण्याचा सोडणार नाही। इतके ब्रिटनमधील लोकांचे त्यांच्या साहित्यावर, त्यांच्या ग्रंथांवर प्रेम आहे। मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथांचे महत्त्व सांगताना म्हटले होते, ग्रंथांसारखा निरपेक्ष दुसरा मित्र नाही, समाजाने नाकारले पण ग्रंथांनीच मला जवळ केले, असे त्यांचे मत महत्त्वपूर्ण आहे। निरंतर वाचनानेच व्यक्तीच्या ठिकाणी नेतृत्व कौशल्ये विकसित होते। मार्गारेट फुलर या संदर्भात म्हणतात टुडेस रीडर टुमारोस लीडर, अर्थात आजचा वाचक उद्याचा नेता असतो। मित्रांनो, वाचनाचे महत्त्व खरोखरच अनन्यसाधारण आहे। आपण कितीही व्यस्त असलो तरी वाचनासाठी आपण नक्कीच काही वेळ दररोजचा काढलाच पाहिजे। या व्हिडिओच्या माध्यमातून वाचनाचे महत्त्व, ग्रंथांचे आपल्या जीवनातील महत्त्व तुम्हाला सांगण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न। धन्यवाद।